Locals in Pernem protested outside the Kasarvarne Panchayat office on Tuesday, questioning the existence of Manohar International Airport and demanding jobs and justice for local villagers. The protesters, under the banner of Mopa Pidhi Jan Sangatna and led by social activist Uday Mahale, warned that if the local educated unemployed youth are not given jobs at the airport and related services, then they will intensify their agitation all over the taluka. The protest also got support from Congress State President Amit Patkar, social worker Tara Kerkar, North Goa Congress Secretary Advocate Jitendra Gaukar, Mandrem Congress Block President Narayan Redkar, social activist Shankar Polji, Taxi Association's Bhaskar Narulkar, Kasarvarne Sarpanch Avni Gar, Dr. Vasudev Prabhu, representatives from Mission for Locals and Panchayats. ताका लागून आमकां व्हडली व्हडलें हें करचें पडटा, हांगा फायट दिवची पडटली. ताका लागून हांवें एक जनजागृती जावपाक लागून आयज आमच्या पंचायतींतल्यान पयली सुरवात करता. आयज पळय हे जर बाकीचे पंचायती येयना जाल्यार आमकां त्या पंचायतींनी धरणें धरचें पडटलें, कारण आयज आमच्या भुरग्यांचो पोटा पाणयाचो इश्यू आहा. फुडले पिडयेक आमकां हे नका करून सोडटले. आनी दुसरी गोश्ट आहा ती जी आमकां लँड युजर सर्टिफिकेट हे करतात व्हर म्हणटात, आनी बेगी बेगीन 2 महिन्याचें जेणे टायम दिलो, कमीत कमी आता 1 महिनो जावन गेला. तांकांय खबर आसा की बाबा आमचे पेपर वर्क सारके ना, अजून पेपर वर्क कोणाचे जावंक ना, कॉम्पेन्शन मेळोंक ना कोणाक. तरी आसून गोवर्मेंटान कितें हें केलां पळय, म्हणजे बेगी बेगीन म्हटल्या उपरांत आमचे लोक वयतले फॉर्म भरतले, तेच्या उपरांत म्हणटले तुमी इश्यू कितें केल्यात, तुमचे अशे प्रॉब्लेम असलेले. पीडित शेतकरी आहे, ज्या पीडित 5 पंचायती आहेत त्यांना फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे. जे एअरपोर्टवरती जॉब येतात ते सर्वप्रथम आमच्या पंचायतीला कळवले पाहिजे, जेणेकरून जे आमची युवा पिढी आहे, शिकलेली पिढी आहे, त्यांना त्याचं बेनिफिट मिळेल. पण तसं काहीच होत नाही, उलट त्याचे दुष्परिणाम मात्र. ज्या एवढा मोठा एअरपोर्ट हा प्रोजेक्ट इथं उभारलेला आहे आमच्या पंचायत क्षेत्रामध्ये, त्याचा आम्हाला अजिबात उपयोग अजिबात झालेला नाही, उलट त्याचे दुष्परिणाम मला भोगावे लागतात. जे सांडपाणी आहे ते आमच्या गावात सोडलं जातं, जेणेकरून आमची जी धार्मिक स्थळं आहेत, जे विसर्जन तळी आहे, आमची देवी विसर्जन करायची ती जागा आहे, ती अजिबात दूषित झालेली आहे. आणि खूपशा संकटांना आम्हाला तोंड द्यावे लागतात, जेणेकरून. आणि एवढंच सांगायचं आहे की अजूनही वेळ गेलेली नाही. आम्ही जर सगळ्या 5 पंचायती एकत्र संघटित येऊन जर संघर्ष केला तर खूपशा संकटांना आम्ही तोंड देऊ शकतो. आणि जे फ्युचरमध्ये आणखीन काही जे प्रोजेक्ट येणार आहेत ते आम्हाला सोयीस्कर असे करू शकतो. डोळे उघड जावपाक जाय, कित्याक या सरकारान तुमकां एव्हरी टाइम फटयल्या. सरकार तुमच्या दारी अंत्योदय तत्वाचे मेरेन व्हरपी सरकार जर तर आज स्थानिक शेतकऱ्यांक आपलो हक मागपाक सरपंचाक जर तर आज हांगा प्रोटेस्ट करपाक बसचें पडटा जाल्यार हें अंत्योदय तत्वाचें सरकार हें कितें तें कळून येता. उत्तर गोंयचे खासदार 25 वर्सां जालीं उत्तर गोंयची जनता रावल्या तेजो आवाज केन्ना आयकपाक म्हणून, आजून मेरेन काय आमी आवाज आयकूं ना. पूण हांव एक एश्योरंस दिता की तुमचो हो विशय, कित्याक एअरपोर्ट म्हणटा ते सेंट्रल गव्हर्मेंटाचे अंडर येता, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया. हांचो प्रस्न जो आसा हो पार्लमेंटान आमी काडटले, कित्याक हातून लोकल लोकांक कसलोच बेनिफीट ना. जागे जे आसात ते जीएमआराक दिल्या, जीएमआर काडटा थंय फाल्यां गेमींग झोन करतलो, फाल्यां थंय हॉटेलां हाडून घालतलो, एरो सिटी करतलो, म्हळ्यार स्थानीक लोकांक कांयच ताजे बेनिफीट ना. जेन्ना एक इंडस्ट्री येता ती इंडस्ट्री कोणाक लागून बेनिफीट जावपाक जाय, स्थानीक लोकांक जावपाक जाय. आज तुमी कन्सेशन एग्रीमेंट जर काडून पळयत जो गोंय सरकार आनी जीएमआरा बरोबर आसा, तातून खंयच लोकलाचे बेनिफीट कव्हर करचे म्हणून खंयच मेन्शन केले ना. फॉर प्राइम व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद मेथर, पेन नेम.